मिला का अपुन का कानून अपुन का काट डालेगा। मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेट माणूस क्रिएशन। तर तुम्ही आता हा व्हिडिओ डेमोमध्ये पाहिला असेल, तो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल भरपूर। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा। तर हा व्हिडिओ आपण काइन मास्टर यापुरती करणार आहोत। काय त्यासाठी आपल्याला काइन मास्टर घ्यावं लागेल, ते काइन मास्टर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। आणि जे मटेरियल लागेल त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे, चेक करा, डाउनलोड करा। आणि जर तिथून काही डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम झाला तर इंस्टाग्रामला मला मेसेज करा किंवा टेलिग्रामवरून मटेरियल डाउनलोड करा। चला तर आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया आत्ता। तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला काइन मास्टर ओपन करायचं आहे। आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, इंस्टाग्रामची आय डी स्क्रीनवरच आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे। तर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी गुगल ड्राईव्हची लिंक आहे, तिथून जर डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही टेलिग्रामवरून मटेरियल डाउनलोड करा। चला आपण व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत। तर पहिल्यांदा आपल्याला इथं प्लस चेकनवरती क्लिक करायचं आहे आणि 1.1 रेशो सिलेक्ट करायचा आहे। पहिल्यांदा व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे आणि ते जरा 25 सेकंदापर्यंतच लाँग ठेवायचं आहे, 25 सेकंद। हा तर नंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन मी जे तुम्हाला एक टेक्स्ट दिलेला आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचे। तुम जवाब देना सीख जाओ, लोक अवकात में रहना सीख जाएंगे, हे टेक्स्ट तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर त्याला असं बरोबर सेट करून घ्या मधोमध आणि ते पूर्ण व्हिडिओ लावून घ्या। एवढं केल्यानंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन हा एक लाईटिंग इफेक्ट दिला आहे लेर रेड कलरचा, त्याला फुल टू स्क्रीन करून घ्या आणि ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन करून टाका। एवढं केल्यानंतर सिम्पली इथे एक एरोचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आणि याला एक्सपोर्ट करून घ्या। मी व्हिडिओ स्किप करतो तोपर्यंत। चला तर व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे आपला। आता सहजरित्या बॅक यायचं आहे, पूर्णपणे बॅक आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं आहे। 1.1 हा 3 नंबरवाला रेशो सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर एक मी जी तुम्हाला ही PNG दिली आहे मारीची, मारी भाऊची, ती सिलेक्ट करायची आहे आणि तिला बरोबर असं झूम करून घ्यायचं आणि इथं सेम करून घ्यायचं, सेमचं चिन्ह आहे इथं। आणि हा व्हिडिओ 25 सेकंदापर्यंत मोठा करायचा आहे। एवढं केल्यानंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन मी हे एक व्हाईट कलरचं शॅडो दिलेलं आहे ते तुम्ही घेऊन इथं बरोबर असं सेट करून टाकायचं आहे आणि ते पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचं आहे। आणि सॉरी लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन मी जे तुम्हाला एक इफेक्ट दिलेला आहे हा एक इफेक्ट आहे तो त्यावरती क्लिक करून तो कैची साईडला चिन्ह आहे त्याला टच करून फुल टू स्क्रीन करून टाकायचा। नंतर त्यावर क्लिक करून ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन करून टाकायचा। नंतर अजून एकदा लेअरवरती जाऊन आपण जो एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आहे हा लाईट इफेक्टवाला त्यावरती क्लिक करून तो मल्टीप्लाय ब्लेंडिंगमध्ये जाऊन मल्टीप्लाय हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि हा व्हिडिओ बरोबर असा सेट करून घ्यायचा थोडासा मोठा वगैरे करून। चला तर व्हिडिओ इथं सेट झालेला आहे। नंतर ऑडिओवरती जाऊन मी जे तुम्हाला सॉन्ग दिलं आहे ते तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही टाकू शकता। मी माझं सॉन्ग सिलेक्ट केलेलं आहे, मी त्याचा आवाज कमी करतो कारण माझा आवाज येणार नाही तुम्हाला त्याशिवाय। एकदा लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन
मी दिलेला एक इफेक्ट हा तो ॲड करून घ्यायचा आहे, त्याला असं लावून घ्यायचं आहे आणि त्याला बरोबर लेफ्ट साईडला झूम करून ॲड करायचं आहे, असं झूम करून ॲड करायचं आहे. नंतर ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन ऑप्शन करायचं आहे, नंतर त्यावरती अजून एकदा क्लिक करून डुप्लिकेट नंतर बरोबर रोटेट मिररिंगमध्ये जाऊन सॉरी रोटेट मिररिंग केल्यानंतर असं होईल. मग बरोबर हे इथं ॲड करून घ्यायचं आहे, थोडं पण खालीवर नाही घ्यायचं. ही नाव सॉरी हे नाव खाली गेलं आत्ता आपल्याकडून. ह्याच्यावरती क्लिक करून तीन डॉटवरती क्लिक करून फ्रंट ब्रिंग टू फ्रंट हे करायचे. सॉन्ग एकदा ऐकून घ्यायचे. इलाका आपण का कानून आपण का आणि इथे एक गन शॉटचा आवाज येईल, तिथं डॉट डेचा आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे, इथं लाल कलरचं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. नंतर इथं कलरचं ऑप्शन असतं, त्यावर क्लिक करायचं आणि इथे डार्क रेड कलर चूज करायचा आहे. चूज केल्यानंतर ह्याला पण फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. फुल टू स्क्रीन केल्यानंतर ओव्हरलायमध्ये जाऊन फ्लिकर हा इफेक्ट देऊन हा लगेच हा व्हिडिओ आपण लेअर जी घेतलेली ते लगेच थोड्यात कमी करून टाकायची आहे. चला तर आपला व्हिडिओ इथंच कम्प्लीट झालेला आहे. ह्या फोटो जागी तुम्ही स्वतःचाही फोटो लावू शकता आणि इथं लोगो टाकायचा राहिला. चला तर लोगो पण टाकलेला आहे आपण. एकदा व्हिडिओ बघा तुम्ही. ह्या सॉंगचा व्हॉइस वाढवा थोडा 100% करा, मी कमी केलता. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, भेटूया पुढच्या व्हिडिओ.